गोवा हा दोन भागामध्ये विभागला गेला आहे, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा। गोव्यामध्ये वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी हे काही बीचेसवर होतात। नॉर्थ गोवामध्ये अंजुना, बागा आणि कलंगूट बीचवर, तसेच साऊथ गोवामध्ये बायना बीचवर वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होतात। बायना बीच हा साऊथ गोवामध्ये येत असून या बीचचं पाणी हे स्वच्छ आणि निळं आहे। या बीचवर लोकांची गर्दी कमी असल्याकारणाने वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी हा बीच उत्तम असा आहे। जर तुम्ही प्रत्येक वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वेगवेगळे करणार तर तुम्हाला जास्त पैसे लागणार, म्हणून वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी या नेहमी कॉम्बोमध्येच करायच्या। जर तुम्ही 2500 रुपये कॉम्बो पॅकेज केला तर यामध्ये तुम्हाला वॉटर जेट स्काय, सोपा म्हणजेच बंपर राईड, बनाना राईड, पॅरासेलिंग, स्कुबा डायविंग आणि डॉल्फिन पॉइंट एवढ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला मिळतात। चला आता जाणून घेऊया डिटेलमध्ये। हे आहे बनाना राईड। बनाना राईडची पर पर्सनची किंमत ही 300 रुपये आहे। बनाना राईडमध्ये जर तुम्ही ड्रायव्हरला स्पेशल रिक्वेस्ट केले तर तुम्हाला ते पाण्यामध्ये पाळणार। बोटवरून पाण्यात पडण्याची मजा काही वेगळीच असते। वॉटर जॅकेट कारण आपण पाण्यावर तरंगत असतो। जेट स्काय आपली नंतरची ॲक्टिव्हिटी आहे। जेट स्काय, जेट स्काय म्हणजे पाण्यावर चालणारी एका प्रकारची बाईक। जेट स्काय करण्यासाठी एका व्यक्तीला 600 रुपये मोजावे लागतात। समुद्राच्या पाण्याला चिरून त्यावर जेट स्काय करण्याचा आनंद तुम्ही सुद्धा एकदा अनुभवून बघा। सोफा किंवा बंपर राईड, सोफा राईड मध्ये तुम्ही दोन व्यक्ती एका वेळेला राईड करू शकता। सोफा राईड करण्यासाठी प्रत्येकी 300 ते 400 रुपये मोजावे लागतात। स्पीड बोट कारण तयार झालेल्या लाटांवरून आपली बोट जात असते, त्यामुळे आपण व्हायब्रेट होत असतो। असा थरारक अनुभव सगळ्यांनी नक्कीच एकदा तरी अनुभवायला पाहिजे। पॅरासेलिंग, जर तुम्हाला पतंगीसारखे हवेत उडायचे असेल तर तुम्ही पॅरासेलिंग करू शकता। पॅरासेलिंग करण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये मोजावे लागते। पॅराशूटला दोरी बांधून समुद्राचे चक्कर मारून आकाशात उंच भरारी मारणारा हा अनुभव तुम्ही एकदा नक्कीच अनुभवा। तुमचा श्वास थांबवणारा, हृदयाचे ठोके वाढवणारा आणि समुद्राच्या आतमधील वेगळे जग दाखवणाऱ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे स्कुबा डायविंग। जर तुम्ही गोव्याला गेलात तर स्कुबा डायविंग नक्कीच करा। स्कुबा डायविंगची किंमत प्रत्येकी 1000 रुपये आहे। स्कुबा डायविंग करण्यासाठी अगोदर तुम्हाला बोटमधून एका आयसलँडवर नेले जाईल। त्यानंतर तिथले गाईड तुम्हाला काही माहिती देतील की कशाप्रकारे स्कुबा डायविंग केलं जातं। त्यानंतर ऑक्सिजन मास्क लावून तुम्हाला पाण्याच्या आतमधील सुंदरता बघण्यासाठी पाण्यात घेऊन जातील।
खरंच पाण्याचं आतमधलं हे जग फारच सुंदर आहे. जर तुम्हाला डॉल्फिन बघायचे असतील तर तुम्ही डॉल्फिन पॉइंटला नक्कीच भेट द्या. डॉल्फिन पॉइंटवर जाण्याकरिता प्रत्येकी 300 रुपये द्यावे लागतात. या राईडमध्ये डॉल्फिन्स जिथे दिसतात तुम्हाला अशा ठिकाणी नेल्या जाईल, पण प्रत्येक वेळी डॉल्फिन दिसेलच असं गरजेचं नाही. डॉल्फिन पॉइंटकडे जात असताना तुम्हाला समुद्राच्या पाण्यावर उडणारे पक्षी आणि समुद्राची सुंदरता बघायला मिळते. दिवसभराच्या एन्जॉयमेंटनंतर समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्यावर पाण्याच्या झोरझोर आवाजाने मन एकदम शांत होऊन जातं. हा आहे मांडोवी ब्रिज. मांडोदेवी ब्रिज हा रात्रीच्या लाइटिंग कारण अजूनच सुंदर दिसतो. जर गोव्याला न्यू इयर सेलिब्रेट करायचं असेल तर बागा आणि कलंगूट या बीचवर करा. न्यू इयर मनवण्यासाठी टुरिस्ट या बीचवर भेट देतात. हॅपी न्यू इयर. इथे फटाक्यांच्या प्रकाशामध्ये आकाश एकदम चमकून उठते आणि डीजेच्या आवाजामध्ये लोक बेधुंद होऊन नाचत असतात. पार्टी कराले भी जायचं आहे, घरी भी जायचं आहे, कसं लोकायचं.